नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चंद्रकांत रोडगे मॅथ क्लास या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण आठवी गणित प्रकरण दुसरे समांतर रेषा, संगत कोणाचा गुणधर्म, व्युत्क्रम कोणाचा गुणधर्म आणि अंतर कोणाचा गुणधर्म, त्याबरोबरच सराव संच 2.2 अभ्यासणार आहोत। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 2.1 अभ्यास केलेला आहे। हे व्यवस्थित समजून घेण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा। आणि आठवी नववी दहावी या वर्गाचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राइब करा। आता आपण घेऊया संगत कोणाचा गुणधर्म। समांतर रेषांच्या छेदिकेमुळे होणाऱ्या संगत कोणाच्या प्रत्येक जोडीतील कोण एकमेकांशी एकरूप असतात। गुणधर्म काय आहे? जर दिलेल्या दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणाऱ्या संगत कोणाच्या जोड्या एकरूप असतात। इथं दोन समांतर रेषा दाखवल्यात, रेषा पी क्यू समांतर रेषा आर एस आणि ए बी ही त्यांची छेदिका आहे। ए बी ही छेदिका रेषा पी क्यूला एम मध्ये आणि रेषा आर एसला एन मध्ये छेदते। तर या ठिकाणी होणारे संगत कोण एकरूप असतात। तर इथं काय दिलेलं आहे पहा, रेषा पी क्यू समांतर रेषा आर एस व रेषा ए बी त्यांची छेदिका। तर इथं होणारे कोण, हा कोण, कोण ए एम क्यू एकरूप कोण ए एन एस, पहिला कोण ए एम क्यू एकरूप कोण ए एन एस ही एक जोडी एकरूप आहे। त्यानंतर दुसरी जोडी कोण एन एम क्यू एकरूप कोण बी एन एस ही निळ्या रंगात दाखवलेली, कोण एन एम क्यू एकरूप कोण बी एन एस। त्यानंतर हे दोन जोड्या झाल्या। आता तिसरी जोडी ही कोण पी एम ए एकरूप कोण आर एन एम, तिसरी जोडी कोण पी एम ए एकरूप कोण आर एन एम। त्यानंतर चौथी जोडी ही हे दोन कोण पी एम एन एकरूप कोण आर एन बी, कोण पी एम एन एकरूप कोण आर एन बी। अशा प्रकारे या चार जोड्या संगत कोणाच्या एकरूप असतात। यानंतर घेऊया आपण व्युत्क्रम कोणाचा गुणधर्म। समांतर रेषांच्या छेदिकेमुळे होणाऱ्या व्युत्क्रम कोणांच्या प्रत्येक जोडीतील कोण परस्परांशी एकरूप असतात। मग आंतरव्युत्क्रम कोण आणि बाह्य व्युत्क्रम कोण असे दोन प्रकारे आहेत। तर इथं दोन समांतर रेषा, रेषा पी क्यू समांतर रेषा आर एस व रेषा ए बी ही त्यांची छेदिका। तर आंतरव्युत्क्रम कोणाच्या जोड्या, आंतरव्युत्क्रम कोण तर आंतरव्युत्क्रम कोण हा एक कोण आहे, कोण पी एम एन याचा एकरूप कोण एम एन एस, कोण पी एम एन एकरूप कोण एम एन एस हा पहिला। नंबर दोन हा कोण, कोण क्यू एम एन एकरूप कोण एम एन आर, कोण क्यू एम एन एकरूप कोण एम एन आर।
यानंतर बाह्य व्युत्क्रम कोन, बाह्य व्युत्क्रम कोन ही पहिली जोडी, कोन पी एम ए एकरूप कोन एस एन बी, नंबर एक कोन पी एम ए एकरूप कोन एस एन बी, दुसरी जोडी हा कोन आणि हा कोन, कोन ए एम क्यू एकरूप कोन आर एन बी, कोन ए एम क्यू एकरूप कोन आर एन बी, हे झाले व्युत्क्रम कोन. यानंतर तिसरा गुणधर्म पाहूया, आंतर कोणाचा गुणधर्म. समांतर रेषांच्या छेदिकेमुळे होणाऱ्या आंतर कोणांच्या प्रत्येक जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. या दोन रेषा पी क्यू समांतर रेषा आर एस व रेषा ए बी ही त्यांची छेदिका. तर जे इथं आंतर कोण दिलेले आहेत, ह्या आंतर कोणाच्या मापांची छेदिकेच्या एकाच बाजूच्या, म्हणजे हा कोण आणि या कोणाच्या, दोन कोणाच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते. म्हणजे कोणता कोण क्यू एम एन अधिक कोण हा कोण अधिक हा एम एम एन एस, एम एन एस बरोबर 180 अंश. त्याच पद्धतीनं हा कोण आणि हा कोण, कोण पी एम एन कोण पी एम एन अधिक कोण एम एन आर बरोबर 180 अंश. कोण पी एम एन अधिक एम एन आर हा या दोन कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते आणि या दोन कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. आता आपण सुरुवात करूया सराव संच 2.2. प्रश्न पहिला, योग्य पर्याय निवडा. त्यामध्ये पहिला प्रश्न, शेजारील आकृतीत जर रेषा यम समांतर रेषा एन दिलेली आहे असेल आणि रेषा पी ही त्यांची छेदिका आहे, तर यक्सची किंमत काढा. या दोन्हीमध्ये यक्सची किंमत काढायची आहे. पर्याय दिलेले आहेत, पर्याय ए 135 अंश, पर्याय बी 90 अंश, पर्याय सी 45 अंश, पर्याय डी 40 अंश. तर या चार पर्यायापैकी आपल्याला एक योग्य पर्याय निवडायचा आहे. इथं रेषा एम समांतर रेषा एन रेषा पी ही त्यांची छेदिका आहे, मग तीन एक्स आणि एक्स हे कसले कोण आहेत? आत्ताच आपण पाहिल्यानुसार हे दोन आंतर कोण आहेत. मग दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणाऱ्या आंतर कोण पूरक असतात, म्हणजे आंतर कोणाच्या मापांची बेरीज 180 अंश असते. तर ह्याला आपण सोडवून बघूया रफमध्ये आणि उत्तर लिहूया. तर 3x अधिक एक्स बरोबर 180 अंश, 4x बरोबर 180 अंश, तर एक्स बरोबर 180 छेद 4, हे गुणाकारातलं 4 छेदातील, 4 चौक 16, 2 उरले 4 पंचे 20, म्हणजे एक्स बरोबर 45 अंश. तर एक्सची किंमत आली 45 अंश, म्हणजे पर्याय सी, पर्याय सी हा 145 अंश आहे, म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय सी. पहिल्यातला दुसरा प्रश्न, शेजारील आकृतीत जर रेषा ए समांतर रेषा बी, ए रेषा ए समांतर रेषा बी आणि रेषा एल ही त्यांची छेदिका आहे, त्यांची छेदिका असेल तर एक्सची किंमत किती. पर्याय दिलेले आहेत, पर्याय ए 90 अंश, बी 60 अंश, सी 45 अंश आणि डी 30 अंश. तर एक्सची किंमत कशी काढता येईल पा. आता रेषा ए समांतर रेषा बी आणि रेषा एल ही त्यांची छेदिका आहे, तर हा कोण
हे कोण 4x आणि हा कोण 4x हे व्युत्क्रम कोण होतात दोन, मग व्युत्क्रम कोण एकरूप होतात म्हणून हे सुद्धा 4x होईल. आता 4x आणि 2x हे रेषीय जोडीतील कोण आहेत, 4x आणि 2x हे रेषीय जोडीतील कोण आहेत, मग रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज 180° असते म्हणून हे 4x प्लस 2x बरोबर 180°. 6x बरोबर 180° म्हणजेच 6 / 180/6 sin 3 18 sin 0 0 x = 30°. उत्तर आहे पर्याय डी. आता हेच उदाहरण आपल्याला या पद्धतीनं पण करता येईल. हा 2x याचा विरुद्ध किरण हा सुद्धा 2x होईल आणि 4x व 2x हे आंतर कोण आहेत आणि आंतर कोण पूरक असतात, मग पुन्हा हीच पद्धत होईल. म्हणजे कुठल्याही प्रकारे काढलात तरी चालेल. दुसरा प्रश्न सोडवूया आपण. सोबतच्या आकृतीत, इथं आकृती दिलेली आहे, रेषा पी समांतर रेषा क्यू, रेषा टी व रेषा एस या त्यांच्या छेदिका आहेत, तर दिलेल्या मापावरून कोण एक्स व कोण वाय ची मापे काढा. एक्स आणि वाय ची मापं काढायच्यात आपल्याला. हा कोण 40° दिलेला, हा कोण 70° दिलेला. अगोदर एक्सचं माप काढूया आपण. इथं पाहता रेषा पी समांतर रेषा क्यू, रेषा पी समांतर रेषा क्यू प्रश्नात दिलंय म्हणून कारण पक्ष लिहा, आणि रेषा टी छेदिका, ही टी त्याची छेदिका. तर आता आपण एक्सचं माप कोण्या पद्धतीनं काढायचं बघा. हा 40° आहे, हा 40° संगत कोण हा होईल, हा सुद्धा 40° होईल. संगत कोण एकरूप असतात. दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणारे संगत कोण एकरूप असतात. मग हा 40° संगत कोण हा सुद्धा 40° होईल आणि हे दोन कोण रेषीय जोडीतील कोण आहेत. मग रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज 180° असते. या पद्धतीने आपल्याला एक्सचं माप काढता येईल. तर 40° संगत कोण, 40° संगत कोणाचे माप, बरोबर 40°. हा आता x अधिक 40° बरोबर 180°, कारण रेषीय कोण, रेषीय कोण यालाच रेषीय कोण किंवा रेषीय जोडीतील कोण असंही म्हणतात. मग रेषीय कोणांच्या मापांची बेरीज 180° असते. आता या 40 उजव्या बाजूला घ्या. x = 180° - 40° +40 इकडे आल्यानंतर मायनस होईल. x = 180 - 40 140° हे आलं एक्सचं माप 140°. आता आपल्याला वायचं माप काढायचंय. तर वायचं माप काढण्यासाठी आपण रेषा पी समांतर रेषा क्यू आणि रेषा एस छेदिका घेऊया. 70° विरुद्ध कोण हा 70° येतो. हा कोण, हा 70° विरुद्ध कोण हा 70° येतो. वाय आणि 70 हे आंतर कोण आहेत, आंतर कोण पूरक असतात. आता आपण घेऊया रेषा पी समांतर रेषा क्यू कारण पक्ष आणि रेषा एस छेदिका. आता 70° विरुद्ध कोण, 70° विरुद्ध कोणाचे माप, बरोबर 70° हा घेतला. 70 y = 70 = 180°. y = 70 = 180° कारण आंतर कोण.
मग वाय बरोबर 180 अंश मायनस 70 अंश, हे 70 प्लस 70 उजव्या बाजूला आल्यानंतर -70 झाले। वाय बरोबर 180 मायनस 70 110 अंश। या पद्धतीनं आपल्याला विचारलेल्या कोणांची मापं काढायचे आहेत, विचारलेले कोण होते यक्स बरोबर 140 अंश आणि वाय बरोबर 110 अंश। तिसरा प्रश्न सोडवूया। सोबतच्या आकृतीत रेषा पी समांतर रेषा क्यू आहे, ही रेषा पी आणि रेषा क्यू समांतर आहे, रेषा यल समांतर रेषा यम आहे, या दोन रेषा परस्परांना समांतर आहेत। तर दिलेल्या मापावरून, दिलेल्या कोणाच्या मापावरून एक कोण ए कोण बी व कोण सी ची मापे काढा आणि कारणे लिहा। ए बी सी ची मापं काढायचे आहेत आणि कारण लिहायचं आहे। रेषा पी समांतर रेषा क्यू आहे, रेषा यल समांतर रेषा यम आहे। प्रथम घेऊया आपण रेषा यल समांतर रेषा यम। रेषा यल समांतर रेषा यम कारण पक्ष प्रश्नात दिलेला आहे म्हणून, आणि रेषा पी छेदिका, रेषा पी ही छेदिका घेतली, तर कोण 80 अंशाचा आणि कोण सी हे बाह्य व्युत्क्रम कोण आहेत, कोण सी बरोबर 80 अंश कारण बाह्य व्युत्क्रम कोण, कोण सी बरोबर 80 अंश कारण बाह्य व्युत्क्रम कोण। कारण बाह्य व्युत्क्रम कोण। आता आपल्याला कोण सी काढला आपण अगोदर, आता काढूया कोण बी। तर कोण बी काढण्यासाठी रेषा पी समांतर रेषा क्यू आणि रेषा यम छेदिका घेतली, रेषा पी समांतर रेषा क्यू आणि रेषा यम छेदिका घेतली, तर कोण सी व कोण बी हे संगत कोण आहेत आणि संगत कोण एकरूप असतात, म्हणून सीचं 80 अंश तर बीचं सुद्धा 80 अंश होईल। रेषा यल, रेषा पी समांतर रेषा क्यू कारण पक्ष आणि रेषा यम छेदिका, तर कोण सी बरोबर कोण बी, कोण सी बरोबर कोण बी कारण संगत कोण। इथं आपण 1 नंबर देऊया। आता परंतु कोण सी बरोबर 80 अंश कारण 1 वरून, समीकरण 1 वरून, म्हणून कोण बी बरोबर 80 अंश हा आपल्याला विचारल्यापैकी दुसरा आला, कोण बी बरोबर 80 अंश। आता राहिला आपला कोण ए। तर रेषा पी समांतर क्यू घेतल्या आणि रेषा यल छेदिका घेतली, तर 80 अंश आणि कोण ए हे अंतर कोण आहेत। आता आपण हेच घ्यायचं, रेषा पी समांतर रेषा क्यू रे छेदिका यल घेऊन, रेषा पी समांतर रेषा क्यू कारण पक्ष, रेषा यल छेदिका, कोण ए अधिक 80 अंश बरोबर 180 अंश कारण अंतर कोण। हे दोन अंतर कोण आहेत। आता 80 अंशाला उजव्या बाजूला घ्या, कोण ए बरोबर 180 अंश मायनस 80 अंश म्हणजेच 100 अंश, म्हणजे कोण एचं माप आलं
शंभर अंश, कोन ए बरोबर शंभर अंश। आता उत्तर लिहूया आपण, कोन ए बरोबर शंभर अंश, कोन बी बरोबर ऐंशी अंश आणि कोन सी बरोबर सुद्धा ऐंशी अंश। यानंतर चौथा प्रश्न सोडवूया, सोबतच्या आकृतीत रेषा ए समांतर रेषा बी व रेषा एल ही त्यांची छेदिका आहे, तर दिलेल्या कोनांच्या मापावरून कोन एक्स कोन वाय व कोन जड यांची मापे काढा। इथं 105 अंशाचा हा एक कोन दिलेला आहे, त्यावरून एक्स वाय जडची माप काढायची। सोबतच आपल्याला रेषा ए समांतर रेषा बी रेषा एल ही त्यांची छेदिका दिलेली आहे। तर उत्तर, रेषा ए समांतर रेषा बी कारण पक्ष व रेषा एल छेदिका। रेषा एल ही छेदिका। आता 105 अंशाचा कोन आणि एक्स अंश हा संगत कोन आहे, थे कोन एक्स बरोबर 105 अंश कारण संगत कोन, याला नंबर एक लिहूया कारण संगत कोन। जर दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणारे संगत कोन एक रूप असतात। आता इथं कोन एक्स आणि कोन वाय हे एकमेकांचे विरुद्ध कोन आहेत, एक्स व वाय, मग विरुद्ध कोन एक रूप असतात। कोन एक्स बरोबर कोन वाय कारण विरुद्ध कोन। मग आता एक्सचं माप 105 अंश आहे, म्हणून 105 अंश बरोबर कोन वाय कारण एक वरून, म्हणून कोन वाय बरोबर 105 अंश हा दुसरा आला आणि हा पहिला। आता काढायचा आपल्याला झड, तर 105 अंश आणि झड हे रेषीय जोडीतील कोन आहेत। हे बघा, ही सरळ रेषा आणि ही सामायिक बाजू आहे, म्हणजे हे दोन कोन रेषीय कोन आहे, अँगल्स इन अ लिनियर पेअर। मग ह्या दोन्हीची बेरीज 180 अंश, कोन जड अधिक 105 अंश बरोबर 180 अंश कारण रेषीय कोन। तर कोन जड बरोबर 180 अंश मायनस 105 अंश, तर कोन जड बरोबर 180 मधनं 105 गेले 75 अंश। या पद्धतीने आपल्याला कोन एक्स कोन वाय व कोन झडची मापे काढायची आहेत। तर उत्तर लिहा, कोन एक्स बरोबर 105 अंश, कोन वाय बरोबर 105 अंश आणि कोन झड बरोबर 75 अंश। पुढील या सराव संचातलं पाचवं उदाहरण या वर्षापुरतं अभ्यासक्रमातून कमी केलेलं आहे। कमी केलेल्या अभ्यासक्रमची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो आहे, ती तुम्ही पाहून घ्या आणि कोणता अभ्यासक्रम कमी केलेला आहे त्याच्या पुस्तकामध्ये टिक करून घ्या। धन्यवाद।